वांगर जे गावात सांगला ना तर ये तिघ जण सगळ्यात खोड्याल माणूस, भरत, सदू ना मनोज. यो सदू, यो ना लोकांची कोंबडी मारून खाया फार पझेल. यो गोले लिखाल सांगा का हात ढोण्याखाल सांगा, याची जर सपाट्यात पडला ना कोंबडा तर तो मग भुसलवल्याशिवाय ठेवीन. ना यो मनोज, याला घरा कामा सांगली ना का याला आलसही फार येईल. का मग यो पलाटात पल न खुशाल पास टाटून रे. ना सांग झाली ना का चालला घर, कसा आहे याचा रोजचा काम चालू रे. ना त्यांचा बिसरा मित्र भरत, यो सा मर ताडीचा फार खडे. यो ना लोकांचे खजरीवर चढून ना मडक्या सकट ताडी चोरून ना पल मर पेई ते पेई ती लोकांची मडकी हो घेन पल तर काय ताडीवाला झगडती नाही ना. गावात सगळी जण आहे ना कुत्र्यासारखी झगडत. नाही तिघ जण एकत्र भेटलं ना का काहीतरी कांड नक्कीच होई. चला आज काय कांड करावं. आता तुम्ही जे सांगाल ते मी तर तयार आहे. ते दिसूत ते जणांचे वाडांतले शिंगा चोरांना शिजून खाले ते. न कालू तर ताडी चोरून न पिली. आता सजू तूच काही सांगशीत आहे. चला एखाद्याचा कोंबडा मारून खाऊ. मनोज तुला काय वाटत. चला तू इंधा आहेस ना तर आम्हाला त्याची धास. ए पार कमाशी गावठी कोंबड्याचे रसे काल गेला नाही शिकेला आहे. चला इकडली माना कोंबडी ओळखीत नाही. ते होलला चला तिकडे मारून दाखवी तू. सर चला ताई चलो जाऊ. अरे पण आपले तर कोंबडी मारायला जात होतो ना. अरे पण ताडी नेऊन तेव्हाच ना चाखण्याला मजा येईल. इथे मी पेनी तर माना कशी मजा येईल. तर तू फक्त रसा पियाची मजा घे ना. चला पटकन ये. चला ए सदू लोकर मर हात फिरव ना मडक्यावर. घटलू ना मर खालत. आम्हाला वरत उठला ना हात नाही पुरं. माझं दोन्ही कडे सिची मावला असा लोकर नाही तर असडून द्याल खालत. ए कोण रे तिकडे खत्र्यावर भुसलता हा दिसता हा असं उभ रे. हा तुमचे बासरी लावून ठेवा काय. हो हे चाऊल चांगला खान पेन मातून रे. तुझ्या आता दोन एक दिस रे ना थर्टी बस काय त्यांच्या जेवला आहे. काय करशील आता. एक दिस ना एक दिस सगळ्यांनाच मराय लागत. माणूस असं नाही तर कोंबडा असं. काय करशील त्याला. ही जगाची ऋतूच आहे ती. हो ते खा चाऊल जाऊ जीव आहे तो तोच कर. आ,